नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवतोय कांद्याचा झणझणीत असा ठेचा. तर मग चला बनवूया. सर्वप्रथम इकडे एक मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे. जर तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल. शेंगदाण्यावर थोडेसे डाग पडेपर्यंत त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला साईडला काढून घ्यायचं. नंतर त्याच तव्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या पण त्याला डाग पडेपर्यंत थोड्याशा भाजून घ्यायच्या. तर इकडे हिरव्या मिरच्यावर तुम्ही बघू शकता मस्त असे डाग आलेले आहे. तर त्याच्यानंतर आपण याच्यात भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आणि लसूणही थोडासा परतून घ्यायचा त्यामध्ये. तर इकडे आपल्या लसूण आणि हिरव्या मिरच्या मस्तपैकी भाजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपण याला पण साईडला काढून घेऊया. आणि इकडे एक मी खलबदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजलेले आहेत तर ते घालून घ्यायचे आणि त्याला जाडसर असे वाटून घ्यायचे. जास्त बारीक नाही वाटायचे, थोडेसे जाड असेच ठेवायचे. तर इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याला वाटून घेतलेले आहे. तर त्याला मी इकडे एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपण त्याच खलबद्यामध्ये जे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतला आहे तर तो पण घालून घ्यायचा आणि त्यालाही बारीक असं ठेचून घ्यायचं. जास्त बारीक अशी पेस्ट नाही करायची, कारण आपण त्यामुळेच मिक्सरला लावत नाही आहे. नाहीतर मिक्सरला लावली तर त्याची खूप अशी बारीक अशी पेस्ट होते. तर त्यासाठी आपण याला खलबद्यामध्ये वाटून घेतोय. तर इकडे मस्तपैकी मी मिरची पण आणि लसूण पण ठेचून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाटसर असा ठेचून घ्यायचा. तर आता आपण याला परतून घेऊया. तर इकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झालंय की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे घालून घ्यायचे आणि तसेच त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याचे पाने घालून घेते मी. आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहे एक बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इकडे आपला कांदा चांगला परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया जो मिरचीचा ठेचा आपण वाटून घेतला होता, लसूण आणि खोबरं, लसूण आणि मिरची. तर ते घालून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले की लगेच त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याला 2 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. तर इकडे मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ. तर इकडे मी मीठ घालून घेतले. आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इकडे मीठ पण मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आता आपण याला. तर इकडे मी मस्तपैकी ठेचा चांगला परतून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला मस्तपैकी ठेचा रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता ठेचा चांगला तेलामध्ये परतून घेतला की त्याचा जो तिखटपणा असतो तो पूर्णपणे कमी होतो आणि खाण्यासाठी पण खूप छान अशी टेस्ट लागते. तर इकडे मस्तपैकी आपला ठेचा रेडी झालेला आहे. तर मी त्याला इकडे एका वाटीमध्ये काढून घेते. तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. तुम्ही याला बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. तर अशा प्रकारे मस्तपैकी आपला कांद्याचा ठेचा रेडी झालेला आहे. तर कसा झालाय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.